लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण पूर्व मतदारसंघातील नगरसेवकांसह राजकीय नेते प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. डोंबिवलीत श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस नगरसेवकांची देखील भेट घेतली होती, त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी सुरू आहेत. निवडणुकीचा प्रचार करतोय नेहमीप्रमाणे विविध प्रतिष्ठित नागरिकांच्या स्वतः भेटी घेत असतो. निवडणुकीत नागरिकांना भेटणं ही एक परंपरा आहे. गेल्या वेळी आले होते, आता यायला पाहिजे अशी अपेक्षा प्रतिष्ठित नागरिकांची देखील असते. यंदा सगळीकडे जास्त उत्साह आहे. आमचं कामच आहे सगळ्यांना भेटणं, विरोधकांना पण भेटणं. भेटल्यामुळे बोलल्यामुळे खूप प्रश्न मार्गी लागतात आणि आपण आपलं काम त्यांना सांगायचं काम करायचं, त्यातून काही लोक प्रभावित होतात याचा फायदा आपल्याला मिळत असतो असं त्यांनी सांगितलंय. लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, त्या अनुषंगाने ज्या आहे त्या वेगवेगळ्या समाजाच्या असतील, प्रतिष्ठित नागरिकांच्या असतील, आमचे नगरसेवक आहेत, या सगळ्यांच्या ज्या आहेत गाठीभेटी सुरू आहेत. प्रचार करतो आहे, प्रचाराचा नेहमीप्रमाणे जे आहे हे आपण वेगवेगळ्या प्रतिष्ठित नागरिकांच्या जाऊन स्वतः भेट घेत असतो आणि त्यांचा इन्फ्लुएन्स जो आहे तो खूप लोकांवरती असतो. आणि एक हे ट्रेडिशन पण आहे की जेव्हा इलेक्शन लागतं, बाकी टाईम आपण भेटत असं असतो, पण इलेक्शन जेव्हा लागतं तेव्हा त्या त्या नागरिकांना भेटणं, त्यांना एक ते दरवेळेचं दरवेळेप्रमाणे त्यांना एक अपेक्षा असते की बाबा गेल्या वेळेस पण आले होते, याही वेळेस आले पाहिजे. आणि तसं सगळीकडे जे आहे हे फिरणं, त्यांना भेटणं. पण एक तुम्हाला सांगेन मी की सगळीकडे उत्साह खूप जास्त आहे यावेळेस, ते मला माहिती नाही, ते मला माहिती नाही. मी आपण आमचं कामच आहे सगळ्यांना भेटणं, विरोधकांना पण भेटणं. मला वाटतं भेटल्यामुळे बोलल्यामुळे जे आहे ते खूप प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतात आणि आपण आपलं काम जे आहे ते त्यांना सांगायचं काम करायचं, त्याच्यातून प्रभावित काही लोकं होतात, त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला मिळत असतो. आदित्य ठाकरेच्या